येडुरवाडी येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत हिरेकुडीच्या शिवराज बसवराज करोशी यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस बेळंकीच्या अमोल जाधव यांनी येडुरवाडीच्या दत्तात्रय उमराणी यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तर घोडागाडी शर्यतीमध्ये येडुरवाडीच्या चिदानंद लहू इंगळे प्रथम इचलकरंजीच्या वैभव चव्हाण यांनी द्वितीय आणि येडूरच्या श्रीशैल पाटील यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्याचबरोबर बसून घोडा शर्यतीमध्ये नेसच्या महादेवाप्पा मुदाई यांनी प्रथम क्रमांक तर भिरडीच्या महादेव भिरडी, महादे भिरडी यांनी द्वितीय क्रमांक आणि हुपरीच्या संकेत जाधव यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तसेच रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेत येडुरवाडीच्या सोमेश्वर कानडे यांनी प्रथम क्रमांक बक्षीस बसवराज भुधाळे यांनी द्वितीय तर काळापूरच्या प्रवीण पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला यावेळी घेण्यात आलेल्या ठगर टक्कर स्पर्धेत सिद्धपूरवाडी येथील ठगरानं प्रथम क्रमांक तर वडगोलच्या ठगरानं द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला युवा कन्नड गेळियर बळग यांच्या वतीनं डान्स स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये बेळगाव डान्स ग्रुप व मधु अकॅडमी मुधोळ यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विभागून अंजली वागळे स्वप्नील सुतार यांना देण्यात आलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस विभागून राज्यमुद्रा चेतन सरेकर कीर्ती क्रमांकाचं बक्षीस अविनाश आणि सृष्टी जाधव यांना देण्यात आलं पाचव्या क्रमांकाचं कोमल पवार तर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस चेतन कलामंच व प्रेमसुतार यांनी पटकावलं तर सातव्या क्रमांकाचं बक्षीस ऋतिक निगम कार्तिका उपासे भूमिका कानडे यांना विभागून देण्यात आलं स्पर्धेत कर्नाटक महाराष्ट्रातील स्पर्धकांनी सहभाग घेतला गावातील संघ संस्था सर्व युवक मंडळे यांचं यावेळी सहकार्य लाभलं येडूरवाडी लक्ष्मी देवी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं मराठी एस न्यूजसाठी मांजरीहून अलकारोळे